शोरूम मध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला सेल्समननं अपमानित केलं होतं। त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने एका तासात गाडीची जेवढी किंमत होती तेवढी रोख रक्कम आणून त्याच्या हातात ठेवली। त्यानंतर सेल्समननं माफी मागितली। अगदी चित्रपटाच्या कथेला साजेशी ही घटना कर्नाटक मध्ये घडली आहे। झालं असं की कॅम्पेगौडा नावाचा एक शेतकरी हा बोलेरो पिकअप खरेदी करण्यासाठी गेला असता सेल्समननं त्याला उद्धटपणे वागणूक देत अपमानित केलं आणि निघून जाण्यास सांगितलं। सेल्समन म्हणाला, या कारची किंमत 10 लाख रुपये आहे आणि तुमच्या खिशात कदाचित 10 रुपये देखील नसतील। सेल्समनने त्यांना त्यांच्या दिसण्यामुळे शोरूम मधून बाहेर काढलं असा आरोप शेतकरी आणि त्यांच्या मित्रांनी केलाय। NDTV ने या संदर्भात वृत्त दिलंय। सेल्समननं दिलेल्या वागणुकीमुळे दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर कॅम्पेगौडा यांनी सेल्समनला एका तासाच्या आत पैसे आणल्यास त्याच दिवशी SUV ची डिलिव्हरी करण्याची हिंमत आहे का अशी विचारणा केली। त्यानंतर शेतकरी गेला आणि तासाभरात पैसे घेऊन परतला। त्याला पाहून सेल्समन सह अधिकारी देखील स्तब्ध झाले। मुख्य म्हणजे ते त्या गाडीची त्याच दिवशी डिलिव्हरी देऊ शकले नाहीत, कारण गाडी खरेदी करताना बरीच मोठी वेटिंग लिस्ट असते। त्यामुळे 4 दिवसात गाडी पोहोचवण्याची हमी शोरूम कडून देण्यात आली, तसेच त्यांची माफी देखील मागितली। परंतु मला तुमच्या शोरूमची कार खरेदी करायची नाही असं म्हणत शेतकरी त्याचे 10 लाख रुपये घेऊन निघून गेला। दरम्यान शुक्रवारी कर्नाटकातील तुमकुर येथील महिंद्रा शोरूम मध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांना देखील ट्विटरवर टॅग केले। ಇಬ್ಬರು ಹೋಗ್ಲಿ ತುಮಕೂರು ತಾಲೂಕು ಚಿಕ್ಕಸಾರಂಗಿ ಪೋಸ್ಟ್ ರಾಮನ್ ಪಳ್ಯ ಗ್ರಾಮಸ್ಥ ನಾನು ಚಂಪೇಗೌಡ ಅಂತೇಳಿ ಈ ಶೋರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಬುಲೋರೋ ಬೂಟ್ಸ್ ಗಾಡಿ ಇದೇ ವೆಹಿಕಲ್ ನ ತಗೊಂಡೋಗ್ ಬಂದಿದ್ದೆ ನಾನು ಇವರು ನನಗೆ ನನ್ನ ಬಟ್ಟೆ ನನ್ನ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ